चटकदार, चविष्ट, तरीही सकस आणि स्वादिष्ट पारंपरिक व नवनवीन रेसिपीजसाठी पोटोबा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ अपलोड झाले की तुमच्या फोनची देखील घंटी वाजेल. नमस्कार, पोटोबा चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज करणार आहे इन्स्टंट गुलाबजाम. इन्स्टंट आहेत म्हणजे झटपट होणारे आहेत, करायला खूप सोपे आहेत, पौष्टिक, रुचकर आणि आतून रवाळ असे हे गुलाबजाम तयार होतात. हे मिल्क पावडरचे गुलाबजाम आहेत आणि यासाठी मी अमूलची अमूलिया म्हणून नाव असणारी डेअरी व्हाईटनर म्हणजेच मिल्क पावडर यासाठी वापरलेली आहे. तुम्ही यासाठी कोणत्याही ब्रँडची मिल्क पावडर वापरू शकता. यासाठी साहित्य लागेल 2 सपाट कप मिल्क पावडर, 1.5 कप साखर, दूध, 2 चमचा मैदा, 2 चमचे बारीक रवा, 1/4 चमचा म्हणजेच 1 चमचा आणि 1/2 चमचा बेकिंग पावडर, वेलदोडे आणि जायफळाची नंतर पावडर करून घेणार आहे, थोडंसं केशर काड्या, साजूक तूप. सर्वात आधी 2 चमचे बारीक रव्यामध्ये 6 चमचे दूध घालून हे मिक्स करून 1-5 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं. पाच मिनिटात दुधामध्ये रवा व्यवस्थित भिजला जातो. 2 सपाट कप मिल्क पावडरमध्ये मोजून ठेवलेला 2 चमचे मैदा, 2 चमचे साजूक तूप, 1/4 चमचा बेकिंग पावडर मिक्स करायची. 1/4 चमचा म्हणजेच 1 चमचा आणि 1/2 चमचा आणि ते 1/4 चमचा असे मोजून घेतलेले आहेत. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये भिजत ठेवलेलं रवा आणि दुधाचं मिश्रण मिक्स करायचं. सगळं एकत्र मिक्स करायचं. त्याचा आपल्याला गोळात मळून घ्यावा लागेल, तर ते हाताने मळावं लागणार आहे. यामध्ये अगदी 1-1 चमचा दूध सावकाश मिक्स करत याचा गोळा मळून घ्यायचा. एकाच वेळेला सगळं दूध ओतायचं नाही, अंदाज घेत घेतच दूध मिक्स करायचं आणि त्याचा गोळा मळून घ्यायचा. मऊ असा गोळा मळून तयार आहे आणि यासाठी अगदी 1/2 कपापेक्षा थोडंसं जास्तीचं दूध लागलेलं आहे आणि बरंचसं दूध शिल्लक राहिलेलं आहे. यासाठी अंदाज घेत घेतच याचा गोळा मळून घ्यायचा. हा छान मऊ झालेला आहे. हा आपल्याला 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे. गोळा भिजतो तोपर्यंत साखरेचा गुलाबजामसाठी पाक करून घ्यायचा. साखरेमध्ये 2 कप पाणी मिक्स करायचं. गॅसवरती भांडं ठेवून पाक करून घ्यायचा. साखर विरघळून 1-2 उकळ्या आल्या की 9 ते 10 मिनिटात याचा पाक अगदी व्यवस्थित तयार होतो. 10 मिनिटात पाक तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा. केशरच्या काड्या या ऑप्शनल आहेत, नाही मिक्स केल्या तरी चालेल.
फक्त यामुळे चव आणि थोडासा रंग गुलाबजामला छान येतो। वेलदोडा पावडर, जायफळ पावडर, मिक्स करायचं। गुलाबजामसाठी पाक तयार आहे। 15 मिनिट भिजून हा गोळा तयार आहे। आता हा थोडासा मळून घ्यायचा। मळताना जर का समजा हा खूपच घट्ट झाला असेल तर थोडासा दुधाचा हात लावून हा गोळा मळून घ्यायचा। जर का अगदी व्यवस्थित मऊ असेल तर त्याला दूध लावण्याची गरज नाही, तो तसाच मळून घ्यायचा। आता याला दूध लावण्याची गरज नाही, मी फक्त हा गोळा मळून घेणार आहे। तयार गोळ्यातून ज्या आकाराचे गुलाबजाम हवे असतील त्या आकाराचा गोळा हातावरती घेऊन त्याचे गोळे बनवून घ्यायचे। सगळे गोळे करून घेते। गोळे करेपर्यंत गॅसवरती कढईमध्ये गुलाबजाम तळण्यासाठी साजूक तूप गरम करायला ठेवते आणि हे मंद आचेवरती तूप गरम करायला ठेवायचं। तुम्ही यासाठी तेल किंवा साजूक तूप काहीही वापरू शकता। इथे मी साजूक तूप वापरलेलं आहे कारण त्याच्यामुळे गुलाबजामची चव खूप छान लागते। गुलाबजामसाठीचे गोळे करून तयार आहेत। एका बाजूला तूपही छान गरम झालेलं आहे, हे मी तळून घेते। मस्त असे गुलाबजाम लगेचच फुलायला लागलेले आहेत। मंद आचेवरतीच हे गुलाबजाम तळून घ्यायचे, म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात, आतून कच्चे राहत नाही। इथे जी मी बेकिंग पावडर वापरलेली आहे ती 1 चमचा बेकिंग पावडर वापरली तरी देखील चालतं। तुम्हाला जास्त फुललेले गुलाबजाम हवे असतील तरच तुम्ही 1/4 चमचा बेकिंग पावडर वापरा, अन्यथा 1 चमचा बेकिंग पावडर पुरेशी आहे। कारण काही जणांना कमी गुलाबजाम फुललेले आवडतात, काही जणांना ते जास्त फुललेले आवडतात। तुमच्या आवडीनुसार तुम्ही बेकिंग पावडरचं प्रमाण ठेवू शकता। मस्त कलर आलेला आहे आणि तुम्हाला ज्या कलरचे गुलाबजाम आवडत असतील इथपत ते तळून घ्यायचे, फक्त ते आतपर्यंत तळले पाहिजे। गोल्डन कलरवरती किंवा गोल्डन ब्राऊन किंवा जास्त डार्क कलर आला तरी देखील हे गुलाबजाम चवीला अतिशय छान लागतात। गुलाबजाम व्यवस्थित तळलेले आहेत, छान कलर आलेला आहे। हे गुलाबजाम लगेचच तयार पाकामध्ये टाकायचे। तळताना तुम्ही जर का तेल आणि तूप कढईमध्ये कमी ओतलं तर हे गुलाबजाम लगेचच काळे होतात। यासाठी ते गुलाबजाम बुडतील इतपत तरी तेल किंवा तूप त्या कढईमध्ये असायला हवं आणि ते नेहमी मंद आचेवरतीच गरम करून घ्यायचं आणि मंद आचेवरतीच तळायचं। खूप मोठ्या गॅसवरती तूप गरम केलं आणि नंतर गुलाबजाम तळायला लागला तर ते गुलाबजाम फक्त बाहेरून तळले जातात, लगेचच काळे होतात आणि आतून कच्चे राहतात। या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याचा
इथे वापर केला की गुलाबजाम अतिशय छान होतात हे। सगळे गुलाबजाम तळून तयार आहेत आणि हे एकूण 22 गुलाबजाम झालेले आहेत। पौष्टिक आणि रुचकर गुलाबजाम करून तयार आहेत। नक्की तुम्ही करून बघा, अजिबात बिघडत नाहीत। माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, माझे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।